नवा मोबाइल घ्यायचा आहे तर चला मग व्हरायटी स्टोर्स मध्ये। आमच्याकडे सॅमसंग, विवो, ओप्पो, रियलमी, वन प्लस, ऍपल या नामवंत ब्रँडचे सर्व मोबाईल्स भरघोस डिस्काउंट सह मिळतील। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। आयुष्यभर कष्टाने कमवलेल्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारलाय। वृद्ध दाम्पत्याने 10 महिन्यापासून एसपी कार्यालयात हेलपाटे घातलेत, परंतु त्यांना आश्वासनच मिळत गेलेत। बार्शी तालुक्यातील पात्री या गावातील निवृत्त शिक्षक यांनी काबाड कष्ट करून मुलांच्या लग्न करण्यासाठी पैसे जमा करून दागिने घेतले होते, परंतु चोरट्यांनी 1 एप्रिल 2021 रोजी 23 तोळे दागिने आणि रोख रक्कम अशा मुद्देमालावर डल्ला मारलाय। गेल्या 10 महिन्यापासून पात्री येथील वृद्ध दाम्पत्य बार्शी पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे आर्त हाक देत चोरीचा तपास लावा अशी मागणी करत आहे। आयुष्यभर राबराबून कमवलेले दागिने मिळवून द्या अशी विनंती देखील अनेक वेळा केली, पण गेल्या 10 महिन्यापासून या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे। 26 जानेवारीचे औचित्य साधून सर्जेराव वैजनाथ पाटील वय 72 राहणार पात्री, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, हे आपल्या पत्नीसह सोलापूर येथे ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसले होते, परंतु पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांनी पुन्हा आश्वासन देत त्यांना परत पाठवले। त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याला केवळ आश्वासनच मिळणार का आणि आयुष्यभर आपल्या दागिन्यांना मुकावे लागणार का, हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभारलाय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। सर्जेराव पाटील, कसं झाले चोरी? चोरीच्या दिवशी काय घडलं होतं? कुठे गेलता? चपात्या स्वयंपाकाला गेलते दुसऱ्याच्या घरी। काय तारीख होती? तारीख 1 एप्रिल 1 एप्रिल। हां, तुम्हाला कसं कळालं? मग हे आले बारशून, आमचे मालक बारशून आलं, मला फोन केला घरी ये, कपाट हे फोल्याची घरं उघडली, चोरी झाली आपल्या घरची। मग मी घरला आले, मग बघितलं तर सगळं ते फोडलेलं कपाट, चोरी झालेली सगळी। आणि कितीचं सोनं गेलं? 23 तोळे होतं सोनं। मग पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट करून कधी केली? त्या दिवशीच केली होती आम्ही कंप्लेंट। पोलिसांनी तपास चालू आहे, तपास चालू आहे म्हणते ते आता पोस्टर बी। अजून ते किती महिने झालं? 9 महिने झाले ते। 9 महिने? चोर सापडला नाही? सापडलेला। तुमचं कोणावर संशय आहे का चोरट्यांवर? कोणावर तसा संशय कोणावर घ्यावा? तुमची मागणी काय? मग लवकरात लवकर तपासणी व्हावी। एस पी ऑफिसला तुम्ही कशाला आला? उपेशनाला आला। काय म्हणलं? मॅडम म्हणले ते बघता ह्या 2-4 दिवसात आम्ही तवच काय ते उपेशन मागं घेतलं आम्ही। तुमच्या घरात किती जण राहते? आम्ही दोघच, ही सगळी पोरग पुण्याला। किती दिवस तुम्ही हेल्पट मारता? किती दिवस झाले? आता आम्ही पोलीस स्टेशनला लेबर आहे, गेलाव आल्याव कुणा द्या आता। सर्जेराव पाटील पाथरी, तालुका बार्शी। आमचे 1 एप्रिल 2021 या दिवशी सकाळी 11 ते 12 दरम्यान भर दिवसा चोरी झालेली आहे, त्याचा अद्याप तपास लागलेला नाही। 23 तोळं सोनं आणि 20-22 हजार अंदाजे रोख रक्कम चोरीला गेलेली आहे। आता 9 महिने पूर्ण झालेले आहेत, तरीसुद्धा चोरट्यांचा तपास लागत नाही आणि त्या मानानं म्हणजे तपास लागलेला नाही, आणखी आमच्या अपेक्षेप्रमाणे तपास लागलेला नाही। 26 जानेवारी आजच्या दिवशी आम्ही अमरवन उपोषणाला बसलो होतो, पण SP मॅडमने आम्हाला लवकरच शोध लावण्याचं आश्वासन दिल्यामुळं आम्ही आमचं उपोषण मागार घेतलेलं आहे।